रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या पाली धनगरवाडा इथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोचली. केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण जीवनज्योती योजनेअंतर्गत धनगरवाड्यातलं प्रत्येक घर उजळलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या पालीपोटल या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दुर्गम भागात धनगरवाडा वसलेला आहे. या धनगरवाड्यात गेली कित्येक वर्ष वीज नव्हती. धनगरवाड्यातली 20 घरं दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण जीवनज्योती योजनेमुळे प्रकाशमान झाली आहेत. दीनदयाळ योजना अंतर्गत आम्हाला लाईट मिळाली. यापूर्वी आम्हाला लाईट नव्हती, त्यामुळे आमचे शौचालय बाहेर असल्यामुळे आम्हाला जाण्यायेण्यास भीती वाटत असे. लाईट आल्यापासून आम्हाला जाण्यायेण्यास सोपं झालं आहे. अभ्यासासाठी मुलांना पूर्वी रॉकेलचा दिवा वापरायला लागला होता. घरामध्ये सुद्धा संध्याकाळच्या वेळेमध्ये रॉकेलच्या दिव्यावरतीच सर्व कारभार करायला लागला होता. आता या विजेच्या सोयीमुळे त्यांची ती अडचण दूर होईल. भविष्यामध्ये इथे सर्व मुलांना अभ्यास करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. धनगरवाडा इथं वीज नेण्यासाठी पाली या गावापासून सुमारे 22 विजेचे खांब जंगलात उभारण्यात आले असून 63 KVA क्षमतेचं वीज रोहित्र बसवण्यात आलं आहे. या 26 सप्टेंबरला सर्व काम पूर्ण झालं आणि तिथे वीज पोहोचली. 40 वर्षे इथं राहतो आम्ही. आम्हाला लाईट पण नव्हती, आता लाईट आल्यापासून आम्हाला आनंद आहे. अजून आम्ही सरकारचे आभारी आहे. केंद्र सरकारच्या या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण जीवनज्योती योजनेमुळे अनेक दुर्गम भागातला अंधार दूर झाला आहे.